चंद्रकांतजी उद्या फैसला येण्याची दाट शक्यता आहे, काउंटडाऊन सुरू झाला आहे असं म्हटलं देखील वावगं ठरणार नाही. कसं बघता तुम्ही उद्या समजा निकाल आला तर? बहुतेक निकाल हा सुप्रीम कोर्टचा आहे. आपण त्यांना काही बोलू शकत नाही, परंतु आमची आम्ही आशावादी आहोत आणि आम्हाला असं वाटतं की ते 16 लोक जे आहेत ते बाद होतील आणि मग त्याच्यानंतर मग बाकी त्या ठिकाणी हे 16 लोक बाद झाल्यानंतर काही ना काहीतरी खूप मोठं होऊ शकतं, चेंजेस होऊ शकतात. आणि मी या ठिकाणी सांगेल की सत्याचा विजय होईल असं आम्हाला वाटतं. तर माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे पूर्णपणे त्या ठिकाणी अगदी खूप अगदी याच्याने ते काम करत होते, पण यांना त्या ठिकाणी मुद्दाम डिस्टर्ब करून त्या ठिकाणी केलंय. अर्थात त्या ठिकाणी म्हणजे जे आता जे सत्ताधारी पक्षाचे लोक आहे ते सुद्धा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि म्हणून काही जरी झालं तरी त्याने आम्हाला असं आम्ही आशावादी आहोत आणि आम्ही आम्हाला हेच वाटतं की आपण आम्ही जिंकू. चंद्रकांतजी आता तुम्ही म्हणालात की एक खूप काहीतरी मोठं घडेल जर हे अपात्र ठरले आणि तुम्हाला विश्वास आहे की हे अपात्र ठरतील आमदार, काय नेमकं घडेल? खूप मोठं म्हणजे काय संकेत देता तुम्ही? संकेत म्हणजे हे 16 लोक बाद झाल्याच्या नंतर खूप मोठं म्हणजे एकदम स्फोटच होईल ना मोठा. आणि त्यांनी सगळं खोटं काम केलेलं, त्यामुळे खोट्याचा असत्याचा त्याचा पराभव होत असतो कधी असत्याचा. नाही म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं, सरकार कोसळेल वगैरे असं म्हणायचं अशी शक्यता आहे तुम्हाला? नाही, आता शरद पवार साहेबांनी सांगितलं की सरकार कोसळणार नाही कारण त्यांच्याकडे बहुमत आहे. पण आता जे एकदम मोठा चेंजेस होईल तर काही ना काही होईलच तिथे. नक्कीच, धन्यवाद चंद्रकांतजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत झी 24 तासला. त्या विकासाचा ध्यास म्हणजे झी 24.